या बातमीचे प्रायोजक आहे इकबाल फॅशन. जेव्हा जेव्हा असं कामगार मरतात, एक लक्षात घ्या, कामगार मरतात अधिकारी जगतात असंच म्हणावं लागेल. कारण एक मराठीत मन आहे, सारा गाव मामाचा पण मामा नाही कोणाच्या कामाचा. जय हिंद लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी उभा आहे अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी या परिसरामध्ये. आपल्याला माहीतच असेल की काल एक दुर्दैवी अशी दुःखद घटना घडलेली आहे. ड्रेनेजच्या लाईनचा चेंबरचं काम करत असताना 4 मजुरांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 जण अत्यावस्थेमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी उपचार घेत आहेत. आम्ही या ठिकाणी सध्या उभं यासाठी आहोत की तुम्हाला या घटनेचं मागचं कारण आणि नेमकं कशी घटना घडली असावी आणि त्यांचं बचाव कार्य कसा झाला आहे हे सांगण्यासाठीच आज इथं आलो आहोत. तर पाहूया चला आपण की नेमकं ही घटना कशी घडली, काय कारण होतं, हे 4 जणांचा मृत्यू झाला आणि नेमकी त्यांचं बचाव कार्य ज्याला आपण रेस्क्यू म्हणतो ते कसा झाला नेमकं पाहूयात. माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार लोकप्रधानचे अकबर बागवान आणि गफूर सौदागर. या आमच्या तिघांच्या टीमनं व्यवस्थितरित्या तुम्हाला आज दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की नेमकं घटना कशी घडली असावी. चला तर पाहूया आपण ही घटना नेमकी कशी घडली. हा जो चेंबर तुम्ही पाहतोय तोच जीवघेणा चेंबर आहे जे 4 जणांचं जीव घेतलेला आहे काल. हा जो चेंबर आहे हे जवळपास 12 ते 15 फूट खोल असल्याचं आपल्याला एकंदरीत माहिती मिळालेली आहे. आणि या चेंबरमध्ये जर आपण पाहिलं तर आतमध्ये पाणी आहे. जवळपास पहिले 5 फूट 6 फूट सोडल्यानंतर आतून पुन्हा पाणी सुरू झालेलं आहे. मग या पाण्यामध्येच सुरुवातीला ड्रेनेजच्या लाईनचं काहीतरी अडकल्यामुळं त्याला पाणी फ्लो पुढं कंटिन्यू करण्यासाठी एक कामगार उतरला आणि तो खालीच पडला, पुन्हा वर आलाच नाही. त्याला वाचवण्यासाठी दुसरा एक कामगार आतमध्ये गेला आणि तोही खालीच गेला. त्यानंतर तिसरा कामगार गेला आणि तिन्ही कामगार आत गेल्याचं या ठिकाणी असलेल्या सांगलीचा रहिवाशी विशाल हा सुपरवायझर जो इथं देखरेखीसाठी होता, सुपरवायझर निमित्त काम करत होता, तो ह्या 3 जणांचं न दिसल्यामुळं शोध घेतला. जेव्हा विशालच्या लक्षात आलं की आपले 3 मजूर जे आहेत ते दिसत नाही आहेत, विशाल ताबडतोब या चेंबरच्या जवळ आला आणि त्याला आतमध्ये एकानंतर एक असे 3 जण पडलेले दिसले आणि एक मजुराचा कदाचित त्याला हात वर दिसला असेल असं प्रत्यक्षदर्शी लोक सांगत आहेत. त्यानंतर विशाल स्वतः त्यांना वाचवण्यासाठी जो सुपरवायझर आहे तो उतरला. हे 4 जण उतरल्यानंतर पुन्हा 2 मजदूर आपले सुपरवायझरही दिसत नाही आहेत आणि आपले 3 कामगारही दिसत नाही आहेत हे लक्षात येताच ते राहिलेले 2 सुद्धा आतमध्ये त्यांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करताना आतमध्ये बुडाले. आणि जेव्हा लोकांना इथं प्रत्यक्षात गर्दी जमली तेवढ्यात नेमकं त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये 4 जण सुरुवातीला बुडालेत असं वाटायचं. त्यानंतर ॲम्ब्युलन्स आली, लादेन आलं जे की म्हणजे रुग्णसेवक आहे, आणि पोलीस घटनास्थळी आले MIDC पोलीस ठाण्याचे. त्यानंतर बचाव कार्य सुरू झालं. आसपासची लोकं गर्दी करून बचाव कार्य अत्यंत जलद गतीने सुरू करत असतानाच पहिले 2 जे सापडले त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश मिळालं आणि ते सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यानंतर 2 कर्मचारी जे आहेत तिथले मजदूर त्यांना आतमध्ये आहेत का नाही ते बचाव कार्य यांनासुद्धा माहीत नव्हतं, परंतु आतमध्ये काही जणांना उतरवण्यात आलं आणि त्यापैकी 2 जणांना परत वर काढण्यात आलं जे की ते मृत अवस्थेत जाग्यावरच मृत घोषित करण्यात आलेलं होतं. हे बचाव कार्य संपलं असं म्हणजे वाटायचं लोकांना, कारण 4 जण होते असं प्रत्यक्षदर्शी सुरुवातीला वाटलं. परंतु काही वेळानंतर पुन्हा लक्षात आलं की आणखीन 2 जण आतमध्ये असावेत. त्यासाठी मग महानगरपालिकेची जी अग्निशामक यंत्रणा असते त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. आणि जिथं आता मी जात आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की एक JCB आणून तो मॅन्युअल जो आहे त्याच्या बाजूचा तो दुसरा मॅन्युअल तोडण्यात आलं, जेणेकरून नेमकं इथून काहीतरी म्हणजे रॉड वगैरे टाकून किंवा एखादं जे यंत्र असतं ते टाकून हे
हाच तो चेंबर आहे जिथून हे फोडलेलं आता आपल्याला दिसतोय. हा काल फोडून इथून काहीतरी यंत्रणा आतमध्ये टाकून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये अजून कोणीतरी आहेत. त्यानंतर त्यांनी परत त्या मॅन्युअलमध्ये जाऊन एक गळ बनवण्यात आला. जे गळ आतमध्ये टाकलं जसं की मासा अडकून राहतो तसा ते गळ टाकण्यात आला आणि त्या गळाला लागून परत एका मजदुराचा मृतदेह हाती लागलं आणि रात्रीचे त्यावेळेला 7:30 वाजत आलेले होते. त्या दरम्यान अंधारात पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर आणि सर्व पोलीस MIDC पोलीस ठाण्याचे आणि अग्निशामक यंत्रणा हे खूप चांगल्या पद्धतीनं यंत्रणा राबवत होते आणि पुन्हा एकदा गळ टाकण्यात आला आणि त्या ह्याच्यातून पुन्हा त्या गळाला आणखीन एक मजदूर हाती लागलं जे की मृत झालेला होता. म्हणजे एकंदरीत असं सुरुवातीला 2 आणि नंतरनं 2 असे 4 जणांचा दुर्दैवानं या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आता नेमकं ही घटना अक्कलकोट रोडवर कुठे घडली, त्याचा स्पॉट काय हे आपण पाहूया. माझ्या डाव्या हाताला जर पाहिलं तर आपण देसाई ब्रदर्स लिमिटेड BD मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा एक कारखाना आहे त्याच्या अगदी समोर ही घटना घडलेली आहे. आणि जर परत त्याच्याच बाजूला पाहिलं तर अवघ्या 50 मीटरवरती सादुल पेट्रोल पंप आहे. माझ्या उजव्या हाताला ही घटना घडलेली आहे आणि ही घटना घडली आहे त्या ठिकाणी. उजव्या हाताला जर पाहिलं तर मुद्रा सन सिटी नावाची एक कन्स्ट्रक्शन चालू असलेली मोठी बिल्डिंग आहे. याच बिल्डिंगच्या अगदी समोर ही घटना घडलेली आहे. आपण आता पाहू शकता की एक JCB आहे, जय सरकार हा गुजराती अक्षरात लिहिलेला आहे. म्हणजे हा गुजरातचं कुठलं तरी कॉन्ट्रॅक्टरचं असावं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की इथं कॉन्ट्रॅक्टरचे म्हणजे जे कर्मचारी होते ते कर्मचाऱ्यांचे चप्पल अस्ताव्यस्त पडलेले आपल्याला दिसून येतील. म्हणजे दुर्घटना किती दुर्दैवी आहे ते एकंदरीत यावरून कळेल. इतकंच काय तर या ठिकाणी खालीसुद्धा पाण्यामध्ये चप्पल पडलेले आढळतील. पाण्याची बाटली आहे बचाव कार्य करताना जे काही वापरलं त्यावेळेला. आणि असंही दिसून येतं आहे की त्या JCBच्या बाजूला एक 2-व्हीलर आहे जे की MS-13 BS नंबरची गाडी आहे 0179. ती कालपासून जशीच्या तशी आहे, त्याच्यावर धूळ साचलेली आहे. कदाचित या कर्मचाऱ्यांपैकी कोणाची तर ती गाडी असू शकते किंवा त्या MS-13 नंबर म्हणल्यावर कदाचित तो सुपरवायझर विशालची गाडीसुद्धा असू शकते. एकंदरीत पाहता आता तुम्हाला एक धक्कादायक माहिती मी देऊ इच्छितो आहे की ही जी ड्रेनेज लाईनची कामं चालू होती ती महानगरपालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत चालू होती. तुम्ही त्या मॅन्युअलचा जो चेंबरचा झाकण जो आहे त्याच्यावर पाहू शकता SMC अमृत HD20 लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा असतो SMC म्हणजे सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि अमृत योजना आणि खाली HD20 लिहिलेलं आहे. HD अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगतो. मॅन्युअलवर हे खूप महत्त्वाचं असतो HD20 आणि HD ऐवजी अजून एक LD म्हणून असतो. तर याच्यावरून पाणी जे आहे ते किती मोठ्या प्रमाणाचा असतो तो आपल्याला कळू शकतो. HD म्हणजे हाय डेन्सिटी या पद्धतीचा हे पाणी जाण्याचा फ्लो असलेला मार्ग होता. म्हणजे आपण पाहू शकतो की महानगरपालिकेचंच हे काम आहे पण अमृत योजनेचं होतं. तर आता एकंदरीत मृत झालेले 4, 2 जण जखमी आहेत. हे 4 पैकी 1 जण सांगलीचं आहे तर 3 जे आहेत एक राजस्थानचं, एक बिहारचं आणि एक उत्तर प्रदेश या ठिकाणचे आहेत. आपण आता महत्त्वाच्या बाबीवर येऊया की जेव्हा जेव्हा असं कामगार मरतात, एक लक्षात घ्या, कामगार मरतात अधिकारी जगतात असंच म्हणावं लागेल. कारण कितीही कामगार मेलं तर अधिकारी कधीही मेलेला आपल्याला आढळून येणार नाही. प्रत्येक दुर्दैवी घटनेमध्ये अधिकारी मस्त मदमस्त AC कॅबिनमध्ये असतात, कामगार मात्र अशा घाणीच्या साम्राज्यात काम करत असतात आणि जीवघेणा प्रकार त्यांच्यासोबत घडतो. म्हणूनच मी म्हणतो आहे की कामगार मरतात आणि अधिकारी जगतात. आता या घटनेमध्ये दोषी कोण आहेत तो तपासाचा भाग आहे, परंतु दोषी कोण आहेत त्यांच्यावर FIR दाखल करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं ही गरजेचं असतं आहे. परंतु राजकीय नेते फक्त अशा घटना घडले की 2-5 मिनटं एखाद्या मीडियासमोर आपली बाईट देतात. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मोठमोठ्याने वरडून सांगत असतात. अहो कोण दाखल करायचं गुन्हा त्या राजकीय व्यक्तींना, ते अशा बाईट देणाऱ्यांना? माझा संतप्त हा सवाल आहे. कोण दाखल करायचं? आम्ही दाखल करायचं मीडियावाले का सार्वजनिक जनता, सामान्य जनता दाखल करायचं? तुम्ही राजकीय नेते असतात, तुम्ही पुढारी झालेले असतात, तुम्ही नगरसेवक असतात, तुम्ही दाखल करा ना, फिर्यादी तुम्ही व्हा ना. का लोकांना सांगता, का अधिकाऱ्यांना सांगता? तुमचं हे दिखावपणा खरं तर तुम्ही बंद करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः फिर्यादी होणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला अशा घटना घडतात त्या त्या वेळेला नुसतं येऊन सांगायचं त्यांच्यावर सदोष मनुष्य गुन्ह्याचं दाखल व्हायला पाहिजे. कोण दाखल करायचं? हिंमत असेल तर तुम्ही फिर्यादी व्हा आणि तुम्ही दाखल करून दाखवा, तरच असे प्रकार थांबतील. आयुक्त असो, उपायुक्त असो, कुणीही असो,
कुठलाही मोठा अधिकारी असो, मी सांगतो की तुम्ही कुठलाही मोठा अधिकारी असो न जुमानता त्याच्याविरुद्ध, फक्त एखाद्या अशा घटनेविरुद्ध तुम्ही नगरसेवक किंवा राजकीय नेते एकदा फक्त FIR दाखल करून दाखवा, बघा मग असे कुठलीही घटना भविष्यात कधीच घडणार नाहीत. नुसतं बोलून होत नसतंय, करून दाखवणं तितकंच गरजेचं असतंय. नेमकं आता हे जे दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे ते बाहेरचे आहेत, एक सांगलीचा आहे. याआधीही सोलापुरात अनेक असे दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. मॅन्युअलमध्ये ड्रेनेजमध्ये काम करताना महापालिकेचे रोजंदारीवर असू दे किंवा परमनंट असलेले कामगार मृत्यूमुखी पडलेले आहेत. एकंदरीत यांचा जबाबदार कोण असतो, हे घटना नेमकं कशाला घडतात, ह्या दोषींवरती कारवाई होणेसुद्धा गरजेचं आहे. कामगारांना जे आहेत ते आता सध्या बाहेरचे असल्यामुळं ही घटना राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणीसुद्धा पोहोचलेली आहे त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत. एकंदरीत संपूर्ण देश सध्या हळहळ व्यक्त करत असतानाच आपल्याला एक दुर्दैवी मी अजून एक बातमी तुम्हाला देतो की काल जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला आयुक्त पी शिवशंकर यांना या घटनेची माहिती दिलेली असतानासुद्धा ते तेव्हा मीटिंगमध्ये व्यस्त होते. दुसरे कुणी असले असते तर त्यांना जर खरंच या दुर्घटनेबद्दल दुःख होतं तर ते हे जे मीटिंग चालू आहे ते मीटिंग सोडून इथं आले असते, परंतु ते उशिरा आलेले आहेत असंही लोकांमध्ये चर्चा चालू आहेत. हे आम्ही नाही सांगतो आहेत, सर्वत्र चर्चा आहे की आयुक्त साहेब हे उशिरा आलेले होते. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे, एक मराठीत मन आहे, साऱ्या गाव मामाचा पण मामा नाही कोणाचा कामाचा, तसंच म्हणावं लागेल. कारण दत्ता मामा भरणेला या घटनेचं माहिती नसेल का हो, किंवा मग जर माहीत नसेल तर त्यांना पेपरमध्ये तर आज सकाळी वाचले असेल. बघा, राजकीय नेते कंपल्सरी पेपरमध्ये आपल्या बाजूनं काय आलेलं आहे, आपल्या विरोधात बातमी काय आलेली आहे हे पाहत असतात, किंवा त्यांचे अनुयायी पाहत असतात आणि त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचवत असतात. या घटनेची माहिती पालकमंत्री दत्ता भरणे यांना माहीत नसेल का, त्यांनी थोडं तरी दुखवटा जाहीर केला का, दुःख व्यक्त केलं का? उठसूट ट्विटरवर काही राजकीय व्यक्ती आपल्या बाजूची माहिती ट्विटरच्याद्वारे माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात. अमुक कोणाची जयंती असू दे, कोणी कोणाची पुण्यतिथी असू दे, कुठली घटना दुर्घटना घडली असेल तर अशा वेळेला, आत्ता मी सध्या उभा आहे त्या ठिकाणी जवळपास 12 वाजत आलेले आहेत, घटनेच्या दुसऱ्या दिवशीचं दुपारी 12 वाजत आलेले आहेत. मी दत्तात्रय भरणे जे पालकमंत्री आहेत त्यांचा ट्विटर अकाउंट चेक केला, त्यांचा फेसबुक अकाउंट चेक केला, कुठेही या घटनेचं दुःख व्यक्त करताना पालकमंत्री दिसलेले नाहीत. ट्विटरची तर गोष्ट सोडा, घटनेला त्यांना माहीत आहे का नाही तेही माहीत नाही. आणि जर आता ते आपल्याकडं शुक्रवारी येत असतात 15 दिवसातून एकदा किंवा तिसऱ्या शुक्रवारी येत असतात, फक्त शुक्रवार म्हणजे मामाचा हा सोलापूरचा आता फिक्स झालेला आहे, मामा या घटनेचं तपास कार्य तुम्ही जलद गतीने कराल का, दोषींवरती कारवाई कराल का, हे आता नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी या ठिकाणी जी कामं चालू आहेत ती अत्यंत संत गतीने चालू आहे. हे बघा, केमिकलयुक्त पाणी, ड्रेनेजची लाईन पाठीमागं आहे आणि पाणी वाहतं, चर मारून पाणीचा पर्याय केलेला असतो. तर हे अशा चुकीच्या पद्धतीनं आणि संत गतीने जी कामं होत राहतात त्यामुळंच अनेकांचा जीव सोलापूर शहरात जात आहे. नुसतं ड्रेनेजमध्ये नाही तर रस्तासुद्धा खराब असल्यामुळं जड वाहतूक असू दे किंवा शालेय वाहतूक असू दे, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक असू दे, ह्याच्यामुळं आपण पाहतो की सध्या सोलापूर अक्कलकोट रस्ता हा मृत्यूचा रस्ता झालेला आहे, मृत्यूचा सापळा झालेला आहे. अनेक लोकांचा जीव मागच्या काही दिवसांपासून रोज एक तरी घटना घडत असते 24 तासातून की अक्कलकोट रोडवर अपघात झाला, अमुक जखमी किंवा अमुकाचा मृत्यू झालेला आहे. तर एकंदरीत पाहता सांगायचं एवढंच आहे की दोषींवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि जे मोठमोठ्या बोंबाबोंब बातम्या बाईट देत असतात लोकप्रतिनिधी, ते लोकप्रतिनिधींना मला सांगायचं आहे, ते कुणी असू दे, तुम्हाला माहीत आहे ते कोण असतात, त्यांनी स्वतःहून फिर्यादी होऊन FIR दाखल करणं गरजेचं आहे. मग बघा, हे असे घटना आहेत ते भविष्यात अजिबात होणार नाही. अकबर बागवान, गफूर सौदागर सोबत मी इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.